आपण आता घातांक आणि त्याचे गुणधर्म याचा अभ्यास करूया सर्वप्रथम आपल्याला गरज का लागते हे बघूया एका उदाहरणाने आपण सुरुवात करूया समजा आपल्याकडे तीन सफरचंद आहेत आता तीन वेळा तीन सफरचंद असं गृहित धरून या सफरचंदांची तीन पट पुन्हा त्यांची तीन पट या प्रकारे तुम्ही सांगू शकाल का की प्रत्येक वेळी किती सफरचंद घेतली सुरुवातीला तीन सफरचंद नंतर तीन ची थी पट म्हणजे नऊ सफरचंद आणि त्यानंतर नऊ ची तीन पट म्हणजे सत्तावीस त्यानंतर एक्क्याऐंशी दोनशे त्रेचाळीस इथे गुणायचंय यापेक्षा तीन ही संख्या आणि जेवढ्या वेळा गुणायचं ती संख्या म्हणजे दहा हे दोन अंक लक्षात ठेवायचे आहेत त्याचप्रमाणे तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन, तीन असं लक्षात ठेवण्यापेक्षा तीन ही संख्या आणि त्याला किती वेळा गुणायचं आहे म्हणजे चार ही संख्या एवढंच लक्षात ठेवणं सोपं आहे आपण हे तीनचा चौथा घात असं लिहू शकतो यात तीन हा पाया आणि चार हा घातांक आहे तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन हे तीनचा सहावा घात असं लिहू शकतो याचप्रमाणे दोनचा आठवा घात बरोबर दोन गुणिले 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 दोन म्हणजेच दोनने दोनला आठ वेळा गुणलेला आहे इथे दोन गुणिले 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 दोन यापेक्षा दोनचा आठवा घात हे लिहिणं सोयीचं आहे त्याचप्रमाणे कोणत्याही शून्य तर ए ची संख्या आणि ए चा घन म्हणजे ए गुणिले ए गुणिले ए सर्वसामान्यपणे एन ही नैसर्गिक संख्या असेल तर एचा चा एन वा घात बरोबर एने एला एन वेळा गुणणे होय एन टाइम्स गुणाकार आणि घातांक यातील फरक समजून घेण्यासाठी आपण काही उदाहरणं पाहूयात गुणाकार आपण जेव्हा तीन गुणिले दोन असं लिहितो तेव्हा तीन अधिक तीन असा अर्थ होतो म्हणजेच तीन वस्तू आणि आणखीन तीन वस्तू म्हणजेच सहा होय घातांकीय जेव्हा आपण तीनचा वर्ग असं लिहितो तेव्हा त्याचा अर्थ तीन गुणिले तीन असा असतो म्हणजेच तीन वस्तू तीन वेळा म्हणजे नऊ होय गुणाकारात याचप्रमाणे दोन गुणिले तीन म्हणजेच दोन अधिक दोन अधिक दोन अर्थात दोनची तीन वेळा बेरीज म्हणजेच सहा होय पण घातांकीय रूपात दोनचा घन म्हणजेच दोनचा तिसरा घात म्हणजेच दोन गुणिले दोन गुणिले दोन अर्थात दोनचा तीन वेळा गुणाकार म्हणजेच आठ होय निरीक्षण करा तीन गुणिले दोन बरोबर दोन गुणिले तीन या दोघांचीही किंमत सहा आहे पण तीनाचा दुसरा घात आणि दोनाचा तिसरा घात यांची किंमत सारखी नाही आता आपण एक मजेशीर कोड पाहूयात कल्पना करा की तुमच्याकडे अल्लादीनचा दिवाय तुम्ही दिवा घासला आणि तुमच्या पुढे जीन आला जीन तुम्हाला बक्षीस देऊ इच्छितो तुम्हाला तो प्रस्ताव देतो की तुम्ही दहा लाख सुवर्ण नाणी घेऊ शकता किंवा एक जादूचं सोन्याचं नाणं घेऊ शकता पहिल्या दिवशी या जादूचं सोन्याचं नाण्याचं रूपांतर दोन नाण्यात होऊ शकत दुसऱ्या दिवशी दोन जादूच्या नाण्याचं चा रूपांतर चार नाण्यात होईल तिसऱ्या दिवशी चार नाणी दुप्पट होतील म्हणजेच आठ होतील असं संपूर्ण महिनाभर होईल तू कोणता प्रस्ताव निवडशील तू दहा लाख नाण्यांचा विचार करशील की ठीक आहे आपण दुसऱ्या प्रस्तावाचा विचार करूया पहिल्या दिवशी दोन नाणी दुसऱ्या दिवशी दोन गुणिले दोन म्हणजेच चार नाणी तिसऱ्या दिवशी चार गुणिले दोन म्हणजे आठ किंवा दोन गुणिले दोन गुणिले दोन, दोन म्हणजेच दोनाचा तिसरा घात इतकी नाणी चौथ्या दिवशी आठ गुणिले दोन म्हणजे सोळा किंवा दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन म्हणजे दोनाचा चौथा घात इतकी नाणी असं पण करू शकतो तीस दिवसानंतर किती नाणी मिळतील याची काही कल्पना करू शकता का हा पॅटर्न बघता ती दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन असं तीस वेळा म्हणजेच दोनाचा तिसावा घात म्हणजेच एक अब्ज सात कोटी सदतीस लाख एक्केचाळीस हजार आठशे चोवीस नाणी दहा लाख नाण्यांपेक्षा ही नाणी कितीतरी प्रचंड जास्त आहेत आणि या जलद वाढीला घातांकीय वाढ असं म्हणतात आतापर्यंत आपण घातांक याबद्दल पायाभूत माहिती पाहिली तुम्हाला यावर आधारित प्रश्न सोडवायला आवडेल का तुम्हाला काय वाटतं कंसात का। वजा तीन याचा वर्ग आणि वजा तीनचा वर्ग हे सारखेच आहेत का किंवा कंसात वजा तीन याचा घन आणि वजा तीन याचा घन यांच्या समानतेबद्दल तुम्ही काय सांगू शकाल कंसात वजा तीन याचा पंचवीसावा घात आणि वजा तीन याचा पंचवीसावा घात हे समान आहेत का आणि का ए आणि बी या शून्येतर संख्या असतील तर ए अधिक बी कंसाचा वर्ग आणि ए वर्ग अधिक बी वर्ग समान असतील का तुम्ही हे ए आणि बी साठी विशिष्ट किंमती घेऊन सुरुवात करू शकता याचं सामान्यपणे आपण ए अधिक बी कंसाचा एनवा घात आणि एचा एनवा घात अधिक बी चा एन वाघात यांच्यातील समानता विचारात घेऊया जिथे एन ही नैसर्गिक संख्या आहे